दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र नदिवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या. पहाटे 6 वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सौव श्री ओम प्रकाश दिवटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारिक पूजा करून अभिषेक करण्यात आला. सकाळी 8 वाजता आमदार प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर सकाळी 10:30 वाजताची नैवेद्य आरती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सौव श्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात करण्यात आलेल्या कॉन्क्रिटीकरण, हायमास्टर लॅम्प आणि शुद्ध पेयजल प्रकल्प आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी 8 वाजता उत्सवाला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकऱ्यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामीचरित्र सारामृताची सेवा करण्यात आली. हजारो भाविक सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवीय समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.